नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दसऱ्याच्या दिवशी होणारे राज्यातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा आणि तिसराही नागपूरच्याच दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा आणि चौथा म्हणजे भगवानगडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा। या चारही मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जातं। त्यातही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवानगड अधिक चर्चेत आला। भगवानगडाचा इतिहास नेमका काय आहे आणि भगवान बाबा नेमके कोण होते यावर टाकलेला या व्हिडिओमध्ये हा प्रकाश। गडाला नाव कसं पडलं? बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सावरगाव आहे, या ठिकाणी भगवानगड आहे। भगवान बाबांच्या नावानं हा गड ओळखला जातो। या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते। या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं, मात्र भगवान बाबा या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्णगडाची डागडुगी सुरू केली आणि त्यामुळं या गडाला भगवान बाबाच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं। त्यानंतर 1958 राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या गडाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। कोण होते भगवान बाबा? भगवान बाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप असं होतं। ते मूळचे सावरगाव घाट येथे। त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन प्रवचनं केली। या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली आणि त्यामुळं धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला। भगवान बाबांचे निधन 1965 झालं आणि त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली। त्यानंतर 2003 नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत। भगवानगड हा मुख्यतः ऊसतोड कामगारांचं श्रद्धापीठ म्हणून देखील ओळखला जातो, तसेच वंजारी समाजाचं धार्मिक स्थळ म्हणून देखील याकडे पाहिलं जातं। राज्यातील सुमारे 45 मतदारसंघात भगवानगडाचे भक्त राहतात। भगवानगडावर पूर्वीपासूनच लोक येत आहेत, मात्र दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं भगवानगड अधिक चर्चेत आला। गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसजसा उदय झाला तसतसं मुंडेंमुळे भगवानगडाचा लौकिकही वाढत गेला। भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा कशी सुरू झाली? भगवानगडावरील मेळाव्याला 50 परंपरा आहे। स्वतः गोपीनाथ मुंडे 35 हा मेळावा घेत होते। भगवान बाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला। राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवान बाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता। आता नेमका वाद काय आहे ते बघूयात। गोपीनाथ मुंडे हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा साजरा करायचे। 1994 पासून त्यांनी ही परंपरा सुरू केली। अनेक वर्ष त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली। मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली, मात्र 2016 या मेळाव्याला वादाचे गालबोट लागले। गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला, त्यामुळे वाद झाला। मात्र त्यानंतरही पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवानगडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं। मात्र 2017 दसरा मेळावा कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली। सावरगाव घाट हे भगवानगडापासून 50 आहे आणि याच ठिकाणाहून पंकजा मुंडे यांनी नव्या परंपरेला सुरुवात केली। तर हा होता भगवानगडाचा थोडक्यात इतिहास, त्याची परंपरा आणि थोडीशी पार्श्वभूमी। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।